आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी अमित तेलगोटे, स्वानंद न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. भारतीय चलनातून बाद झालेल्या 26 लाख रुपये किमतीच्या नोटांना पोलिसांनी जप्त केले आहे. या नोटांना बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. जप्त झालेल्या नोटांमध्ये 1000 आणि 500 रुपयाचे जुना नोटांचा समावेश आहे. उल्हासनगर कॅम्प 4 येथील श्रीराम चौकाजवळ असलेल्या सूर्या लॉजजवळ एक व्यक्ती मोटार गाडीतून जुन्या नोटा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेळके, पोलीस नाईक KI सूर्यवंशी, दिनेश पाटील, SS गायकवाड यांनी रात्री 8 वाजता सापळा रचला आणि लक्ष्मण सुरेश मनुजा याला ताब्यात घेतले. 24 जानेवारी रोजी एक गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की हॉटेल सूर्या येथे 1 इसम भारतीय चलनातील बंद झालेल्या नोटा घेऊन येणार असल्याबाबत बातमी मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांनी हॉटेल सूर्याच्या येथे सापळा रचला. त्यानंतर सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 1 इसम हा संशयास्पद स्विफ्ट गाडीतून आलेला पोलिसांना दिसला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने असमाधानकारक आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या इसमाचे नाव विचारता त्याने त्याचे नाव लक्ष्मण सुरेश मनुजा, वय 30, उल्हासनगर 3 असे सांगितले. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी आणि पंचांनी त्याच्या बॅगेतील झडती घेतली असता त्यांना 500 रुपये दराच्या एकूण 4000 नोटा असे 20 लाख रुपये रोख रक्कम आणि 1000 दराच्या 10 नोटा असे 10000 रुपये भारतीय चलनातून बंद झालेल्या नोटा मिळाल्या. पोलिसांनी आणि पंचांनी जागीच पंचनामा करून सदरच्या नोटा जप्त केलेल्या आहेत. पोलीस स्टेशनला येऊन PSI तुकाराम शेळके यांनी सदरबाबत फिर्याद दिलेली आहे. सदरची फिर्याद ही स्पेसिफाईड बँक नोट ॲक्ट कलम 5-7, भारतीय दंडविधान संहिता कलम 188, CRPC 41 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर, अजूनही मोठ्या प्रमाणात या नोटा बदलून मिळत आहेत असा त्याचा अर्थ होतो का आणि कोणती टोळी यामागे सक्रिय आहे? सदरचे याबाबत सक्रिय टोळी असल्यास त्याबाबत आम्ही तपास करत आहेत, परंतु ह्या नोटा आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत, म्हणजे त्या नोटा चालू आहे अशा प्रकारचं असं निदर्शनास येत आहे. ही जी व्यक्ती अटक केलेली आहे, हिचा स्टेटस काय आहे? यांचा एक उल्हासनगरमध्ये ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. या नोटा आरोपी कोणाला देण्यासाठी आला होता आणि कोणत्या उद्देशाने आणल्या होत्या याचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.